शहराची वाहतूक व्यवस्था ही त्या शहरावर अवलंबून असते आणि रस्ते असो किंवा शहरातील लोक यांनी नियम जर पाळले तर येथील व्यवस्था ही सर्वांनाच अनुकूल ठरते. पुणे शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी याकरिता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, पण हेल्मेट सक्ती नको म्हणून लाखो पुणेकर रस्त्यावर उतरताना दिसताय. पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्ती नको आहे, ज्यांना घालायचं त्यांनी घालावं. कालपर्यंत जे 35 लाख रुपये जमा केले ते कुणासाठी आणि कसे वापरणार याचा खुलासा द्यावा. पुणे शहरामध्ये सगळे अरुंद रस्ते आहेत, त्यामुळे हेल्मेटची काही आवश्यकता नाही. आम्हाला आमच्या जीवाची काळजी आहे म्हणून आज एवढे लाखो पुणेकर रस्त्यावर उतरलेले आहेत. ही हेल्मेट सक्ती आम्ही लादून घेणार नाही आणि या हुकूमचा इथं आम्ही निषेध करतो. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास होतोय. हेल्मेट सक्ती ही राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर आहे. हा जो विपर्यास चालला आहे, पुणेकरांकडून जी 2 दिवसात खंडणी वसूल केली आहे, ही खंडणी परत पुणेकरांना दिली जाईल का? हेल्मेटच्या नावाखाली जी खंडणी वसूल केली जाते ही खंडणी परत पुणेकरांना दिली जाईल का? या हेल्मेट सक्तीचा निषेध करण्यासाठी लाखो पुणेकर पोलीस कमिशनर कार्यालयाजवळ जमत घोषणाबाजी करताना दिसले. पुणेकरांचे हाल पोलीस झाले मालामाल, हेल्मेट सक्ती रद्द करा, हेल्मेट हटाव, पुणेकर बचाव अशा अनेक घोषणाबाजी करत यावेळी पुणेकरांनी पोलीस कमिशनर यांना निवेदन दिले व हेल्मेट सक्ती करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा निषेध यावेळी त्यांनी केला. फिरोज शेख, दक्ष पोलीस न्यूज, पुणे.